ओम नम शिवाय मराठी विचार या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत मंडळी नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे या नवीन वर्षाच्या सुरुवातीला काही गोष्टी समजून घ्या काही गोष्टी जर तुम्ही अंगीकारल्या तर येणाऱ्या वर्षामध्ये सुख समृद्धी आनंद भरभराटी पैसा सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येणार आहे तुमच्या आयुष्यात अनेक अडथळे येत असतील तुम्ही नकारात्मक झालेला आहात नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये आहेत तर अशा काही चार पाच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये ज्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती निघून जाणार आहे तुमच्या घरामध्ये समृद्धी येणार आहे लक्ष्मी प्रसन्न होणार आहे तुमचे जे संबंध इतर लोकांबरोबर खराब झालेले आहेत हे सुद्धा चांगले होणार आहे तुम्ही बऱ्याच वेळा चांगलं बोलण्याचा प्रयत्न करता तुमच्या मनामध्ये चांगला हेतू असतो परंतु समोरचा त्याचा गैरसमज करून घेतो त्याचा गैरसमज होतो या सगळ्या अडथळे जे आहेत ते सगळे तुमचे दूर होतील फक्त या चार पाच गोष्टी येणाऱ्या नवीन वर्षामध्ये तुम्ही केल्या पाहिजेत कुठल्या आहेत तर चला पाहूया बघा गोमती चक्र किंवा गोमती चक्र नावाचा दगड तुम्हाला पूजे साहित्य जिकडे मिळते तिकडे सहज मिळून जाणार आहे आता गोमती चक्र का म्हणतात तर गोमती नदीमध्ये खादगड सापडला जातो आणि शत्रूपासून तुमची मुक्तता करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा शत्रू नको किंवा तुमचं वाईट विचार करणारा तुमचं वाईट व्हावं असा विचार करणारा कोणीही राहणार रा नाही असं तुम्हाला वाटत असेल तर हे गोमती चक्र अगदी स्वस्तामध्ये मिळणार आहे तुमच्या पूजा घरामध्ये याला ठेवायचं आहे साधी सोपी गोष्ट आहे दुसरी गोष्ट बघा पोपटाचं चित्र पोपटाची जोडी असू द्या किंवा पोपट पोपटाचं चित्र तुमच्या लहान मुलांच्या किंवा अभ्यासाच्या रूममध्ये तुम्ही हे पोपटाचं चित्र लावलं पाहिजे याने काय होतं तर मुलांना मुलं काय होतात हुशार होतात त्यांची स्मरणशक्ती वाढते शिवाय पोटाच्या चित्रामधून सकारात्मक ऊर्जा आपल्या मुलांमध्ये येते चांगल्या प्रकारचे चा, संस्कार द्यायलासुद्धा आपल्याला याच्यामध्ये मदत होत असते तिसरी गोष्ट नक्की तुम्ही केली पाहिजे म्हणजे कासव कुठल्याही प्रकारचं कासव असू द्या धातूचं असू द्या किंवा प्लॅस्टिकचं असू द्या किंवा चित्र असेल ते सुद्धा चालणार आहे उत्तर दिशेला पूर्ण वर्षभर तुम्ही हे कासव जर ठेवलं तर तुमच्या घरामध्ये वर्षभर धनाची वृद्धी होणार आहे इतका कासवाचा वास्तुशास्त्रामध्ये उल्लेख केलेला आहे चौथी गोष्ट मी तुम्हाला सांगेल की हसऱ्या बुद्धाची म्हणजे लाफिंग बुद्ध असं त्याला म्हटलं जातं याची मूर्ती हॉलमध्ये नक्की असावी हसण्याचं प्रतीक बघा ही मूर्ती ठेवली ना तर घरामध्ये कधी भांडणं होणार नाही नेहमी आनंदी आनंद, आनंद राहणार या मूर्तीकडे पाहिल्यानंतर एक पॉझिटिव्ह प्रकारची एनर्जी नेहमी येत असते आणि म्हणून लाफिंग बुद्धाची मूर्ती नेहमी घरामध्ये असून द्यावी त्यानंतर मी सांगेल तुम्हाला महालक्ष्मीची जी पावलं आहेत ही पावलं या पावलांची नियमित पूजा केली पाहिजे आपल्या पूजा जिकडे आपण करतो पूजेचं घर असेल त्या ठिकाणी महालक्ष्मीची ही पावलं म्हणजे चरण आपण याला म्हणतो ही ठेवली पाहिजे याने तुमचं मान पान प्रतिष्ठा वाढणार आहे पैसा धन तुमच्या घरामध्ये येणार आहे मंडळी पुढची गोष्ट नक्कीच महत्वाची आहे ते म्हणजे पंचमुखी हनुमान आता पंचमुखी वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात असावा संकट मोचन म्हणून या पंचमुखी हनुमानाला पाहिलं जातं तुमच्यावर येणारं कुठलंही संकट दूर होत असतं तुम्हाला कुठल्याही प्रकारचा शत्रू राहणार नाही होणारे अपघात असतील दुर्घटना असतील यापासून देखील तुमचा बचाव होऊ शकतं जेव्हा तुम्ही पंचमुखी हनुमानाची मूर्ती किंवा फोटो जो आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये लावणार आहात आता पुढची गोष्ट अतिशय सोपी आहे मोरपंख हे सुद्धा आपल्या पूजा घरामध्ये विशेषतः गणपती बाप्पांच्या डोक्यावर जर तुम्ही ठेवलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आपली प्रगती होत असते पैसा अडका येत असतो आपतिष्ट नातेवाईक यांच्याशी आपले संबंध जे आहेत ते चांगले राहत असतात पुढची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महालक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती तुमच्या पूजा घरामध्ये असावी मूर्ती नसेल तर फोटोसुद्धा चालणार आहे यामुळे काय होणार आहे की कधीही पैसा तुम्हाला कमी पडणार नाही आणि तुमच्या घरामध्ये समृद्धी नांदणार आहे लक्षात ठेवायचं महालक्ष्मीची जी मूर्ती आहे ती बसलेल्या स्वरूपात असावी एवढं मात्र लक्षात ठेवा शेवटची गोष्ट नक्की सांगेल की वाईन चाईम बघा वाईन चाईम फेंगसुईनुसार अतिशय महत्त्वाचं आहे तुमच्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये उत्तर पूर्व दिशेला जर तुम्ही हे लटकून ठेवलं तर त्याच्यातून एक सकारात्मक प्रकारची ऊर्जा तुमच्या घरामध्ये येणार आहे कुठल्याही प्रकारची नकारात्मक निगेटिव्ह थॉट जे आहेत ते निघून जातील एक आळस झटकून एक आनंदी आयुष्य एक हॅप्पी आयुष्य तुम्ही जगू शकता हे वाईन चाईमसुद्धा तुम्हाला सहज बाजारामध्ये मिळणार आहेत बघा ह्या आठ नऊ गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या अतिशय सोप्या आहेत करायला अवघड नाही आणि म्हणून केल्या तर नक्कीच फायदा होईल तुम्हाला हे नक्कीच मी तुम्हाला विश्वासानं आज या मराठी विचारच्या मंचावरून नक्कीच सांगेल येणारं वर्ष सुखाचं समृद्धीचं सर्वांसाठी जावं सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडावेत सकारात्मक बदल घडण्यासाठी या सकारात्मक गोष्टी नक्की तुम्ही करा विचार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याने मला आनंद मिळेल त्याचबरोबर चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला तर आपले सगळे मराठी विचार तुम्हाला पाहायला मिळतील भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद